नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये एक महत्वाचा शासन निर्णय आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार ते तेवीस रोजी पहा शासनाने पण निर्गमित केला आहे पहा विषय आहे या ठिकाणी मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवारांची जी शिफारस करण्याचं प्रमाण आहे ते आधी एकाच दहा एवढं होतं तर ते आता या ठिकाणी सुधारित एकाच तीन असं पहा करण्यात आले आहे आता याच्यामुळे या ठिकाणी नेमका शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीसह नेमका काय फरक पडेल तर हा शासन निर्णय आपण या ठिकाणी बघितल्यानंतर पहा लक्षात येईल तर याच्यामध्ये या ठिकाणी बघा सात दोन एकोणीस आणवे जो काही सात दोन एकोणीसचा शासन निर्णय होता याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी एकाच दहा प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी उमेदवार हे उपलब्ध करून देण्यात येत होते म्हणजे जर समजा एखाद्या दे संस्थेमध्ये पाय एक जागा असेल तर त्या संस्थेमध्ये त्या एका जागेसाठी पाच दहा उमेदवारांची पण निवड केली जात होती आणि या दहा उमेदवारांची एका जागेसाठी पहा मुलाखत घेतली जात होती पहा तीस गुणांची आणि या दहा उमेदवारांपैकी ज्या विद्यार्थ्याला तीसपैकी जास्त गुण असतील तर त्या विद्यार्थ्याचं एका जागेसाठी पहा सिलेक्शन केलं जात होतं परंतु आता या ठिकाणी दहा विद्यार्थी पाठवणे या ठिकाणी पहा थोडंसं अडचणीचं होत असल्यामुळे या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की एकाच दहा प्रमाणाऐवजी एकास तीन असं प्रमाण करावं म्हणजेच या ठिकाणी एका जागेसाठी फक्त आता जे तीन उमेदवार आहेत ते गुणवत्ते अनुसार पाठवले जातील आणि त्याच्यानंतर या तीनच उमेदवारांची एका जागेसाठी पहा मुलाखत घेतली जाईल तीसपैकी पैकी जो काय पहा हायेस्ट गुण ज्या विद्यार्थ्याला असतील त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन या एका जागेसाठी पा केलं जाईल आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचा हो एक निर्णय पहा घेतलेला आहे तो म्हणजे जे काय पहा तीस गुण दिले जाणार आहेत म्हणजे तीस गुणांची जी काय पहा मुलाखत असेल या तीस गुणांबाबत शासनाने मानक कार्यपद्धती म्हणजे पहा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निर्देशित करायचे आहे म्हणजे पहा जे काय तीस गुण असणार आहे ते कशा पद्धतीने द्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये पहा एक काही मानके असतील आणि त्या मानकांनुसार तीस गुणांसाठी मुलाखत असेल त्याचप्रमाणे जो काही पा डेमोलेशन असेल त्या डेमोलेसनपैकी या ठिकाणी ज्या ज्या स्टेपमध्ये चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी मुलाखतीमध्ये केलं गेलं आहे किंवा त्या डेमोमध्ये पा केलं गेलं आहे ते तीच पैकी गुण त्या ठिकाणी कशा पद्धतीने द्यायचं हे या ठिकाणी ठरवण्याचं काम ही प्रोसिजर पा करणार आहे त्या ठिकाणी जो शासन निर्णय पा घेण्यात आला आहे पा त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पहा मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरिता उपलब्ध असल्या समांतर आरक्षणासह शासन निर्णय दिनांक सात दोन एकोणीस अन्वे विहित केलेल्या एकाच दहा प्रमाणाऐवजी एकाच तीन या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम प्राथम्य क्रम म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्या संस्थेसाठी कोणता प प्रेफरन्स दिलेला आहे त्या अनुसार तुमचा प्रेफरन्स या ठिकाणी विचारात घेतला जाईल तुमचा प्रेफरन्स असेल त्याच्यानंतर तुमचे गुण किती आहे त्या गुणाक्रमानुसार तुमचा टेटचा जो काही स्कोअर असणार आहे त्या अनुसार सा माध्यम कोणता आहे प्रवर्ग विषय आणि बिंदू मावल्या अनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची एक निवडसूची या ठिकाणी त्या त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवरती उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे एका जागेसाठी पा तीन उमेदवारांची मुलाखती त्या मुलाखतीसाठी पहा निवड केली जाणार आहे आधी हे जे काय पहा प्रमाण होतं ते दहा होतं म्हणजे पा एका जागेसाठी दहा उमेदवारांची निवड त्या ठिकाणी मुलाखतीसाठी पा केली जात होती आणि त्यापैकी ज्या उमेदवारांचा स्कोर जास्त असेल त्या उमेदवारांचं त्या जा जागेसाठी पहा सिलेक्शन होत असेल आता जे काय पा तीस गुणांसाठीच या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये बघा संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्याद्वारे एकूण तीस गुणांसंदर्भात या उमेदवारांचं गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवरतीपास जाहीर करायचा आहे त्या ठिकाणी बघा ती संस्था अशा उमेदवारांची मुलाखत घेईल मुलाखत घेऊन ज्या अध्यापन कौशल्य आहे डेमो डेमोलेशन आहे यासाठी तीस गुणांसंदर्भात जे काही उमेदवाराचं गुणपत्रक असेल जो काही निकाल असेल तो या ठिकाणी पवित्र प्रणालीवरतीपास जाहीर करायचा आहे आणि त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण आणि विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावरती निवड करायची आहे त्यानुसार मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी विहित केलेले एकूण तीस गुणांसंदर्भात आयुक्त शिक्षण यांनी मानक कार्यपद्धती तयार करायची आहे म्हणजे पहा तीस गुण कशा पद्धतीने द्यायचे आहेत यासाठी जे काय पहा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या ठिकाणी आयुक्त शिक्षण यांनी पा करायची आहे आणि त्या अनुसार मुलाखतीमध्ये जे तीस गुणांचं गुणांकन आहे ते होईल आणि त्याच्या माध्यमातून मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची या ठिकाणी जे सिलेक्शन आहे ते पा केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकाच दहा जे प्रमाण होतं ते चेंज करून एकाच तीन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की जे काय पहा कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी पा कमी झालेला कि आहे किंवा जो काही पा गैरमार्ग म्हणजे जर दहा उमेदवार त्या ठिकाणी एकाच जागेसाठी असतील तर पा संस्थेकडे जो काही पा पर्याय आहे त्या ठिकाणी जास्त होता तो पर्याय या ठिकाणी कमी केलेला आहे तो फक्त तीन उमेदवारांपर्यंत आणलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या घडण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं हा एक पा चांगला निर्णय या ठिकाणी पा घेण्यात आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी जो पवित्र प्रणालीमार्फत मुलाखतीद्वारे एकाच दहा ही प्रमाण आहे ते एकाच तीन करण्यात आले आहे या संदर्भातील शासन निर्णयातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद